जजसाहेब, मी सांगतो माझ्यावर हल्ला कोणी केला ते. विशाल, तू इथे? जज साहेब, मला काही सांगायचंय. कृपया मला तशी संधी देण्यात यावी. युअर ऑनर, मी कोर्टाला विनंती करते की त्यांनी विशालला बोलण्याची संधी द्यावी. कदाचित त्याच्या स्टेटमेंटमुळे केस उलगडायला मदत होईल. परमिशन ग्रँटेड. थँक यू युअर ऑनर. देवा शपथ, खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. देवा, गौरीची ह्या आरोपातून सुटका कर. मला माहितीये, पहिल्यांदा मी गौरीच्या बाजूने काहीतरी मागतेय, पण मी हे तिच्यासाठी मागत नाहीये, माझ्या कुटुंबासाठी मागते. कारण गौरीला शिक्षा झाली तर आमची नाहक बदनामी होईल. माझ्या केतकीचं ठरलेलं लग्न मोडू शकतं. ऋतूचं नवीन नवीन लग्न झाले, तिला सासरे त्रास होऊ शकतो. सोसायटीत कुणाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही आम्हाला. हे सगळं टाळण्यासाठी तरी गौरीची निर्दोष सुटका व्हायलाच हवी. जज साहेब, माझ्यावर जो हल्ला झाला त्याच्याशी गौरी मोहिते किंवा समीधाचा काही एक संबंध नाही. ही साक्ष मी संपूर्णपणे शुद्धीत देतोय. त्या दिवशी गौरी मोहिते माझ्या घरी आल्या होत्या, पण मला केतकीच्या साखरपुड्याचं आमंत्रण करण्यासाठी. पण त्यांनी मला आमंत्रण केलं आणि त्या लगेच निघूनही गेल्या. जज साहेब, समीधाशी माझे प्रेम संबंध होते. अबॉर्शन करू नकोस असं मी तिला समजवायला गेलो होतो, पण त्या आधीच तिने अबॉर्शन केलं होत. पण जज साहेब, समीधाचं माझ्यावर खूप प्रेम आहे, त्यामुळे माझ्यावर हल्ला करण्याचा विचार देखील करू शकत नाही.
आणि गौरी वहिनी संपूर्णपणे निर्दोष आहेत जज साहेब. गौरी मोहितेंचा आणि माझा काही एक संबंध नाही आहे. जज साहेब, गौरीसारखी शुद्ध चारित्र्याची आणि स्वभावाची माय आजच्या काळात शोधून देखील सापडणार नाही. मग हा हल्ला झाला कसा? माझ्यावर जो हल्ला झाला तो चोरी करण्याच्या उद्देशाने झाला होता. मी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्नही केला पण ते संख्येने खूप जास्त होते, त्यामुळे माझा प्रतिकार अपुरा पडला आणि त्यांनी माझ्या पोटात सुरा खुपसला. जज साहेब, मी आपणास विनंती करतो की गौरी मोहिते आणि समिधाची निर्दोष मुक्तता करण्यात यावी. युअर ऑनर, आता हे स्पष्ट झालंय की ही केस खुनाची नसून लुटमारीच्या प्रयत्नाची आहे. विशालने आरोपीवरचा आरोप मागे घेण्याची विनंती केली तेव्हा कोर्टाने आपला निर्णय ऐकवावा अशी मी कोर्टाला विनंती करते. युअर ऑनर, माझीही कोर्टाला हीच विनंती आहे. विशाल पुराणे यांच्या जबानीमुळे या खटल्याला एक निराळच वळण लागलेलं आहे. मिसेस गौरी मोहिते या निर्दोष असल्याचं सिद्ध झालंय आणि सुमेधा ठोसर यांचा या हल्ल्याशी काहीही संबंध नसल्याचं सुद्धा उघड झालेलं आहे. तेव्हा हे कोर्ट श्रीमती गौरी मोहिते यांना या खटल्यातनं दोषमुक्त करीत आहे. आणि संबंधित पोलीस खात्याला आदेश देत आहे की विशाल पुराणिकवर ज्या गुन्हेगारांनी हल्ला केला त्यांना लवकरात लवकर कोर्टासमोर हजर करा. द कोर्ट इज ऍडजर्न. विशाल यार, तू तो बदल गया. विशाल सर, सांगतो. गौरी, मला माहित होतं ते निर्दोष असते. अभिनंदन दिव्या मॅडम. थँक यू मॅडम. मला तुमच्या बरोबर पुन्हा एखादी केस लढायला नक्की आवडेल आणि हो, हा माझा विजय या भ्रमात मी अजिबात नाही आहे, कारण मला माहितीये खऱ्या अर्थाने ही केस तुम्हीच जिंकलाय. मॅडम, सगळ्याच गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात. चल दिव्याताई, तुमचे खूप आभार झाले माझ्यावर. मीही तुमचे खूप खूप आभार मानतो. थँक्स. हो, हे तर माझं कामच आहे. आणि मिसेस मोहिते, मी कोर्टात जे काही बोलले ना तो माझ्या पेशाचा भाग आहे, तेव्हा प्लीज मनात काही ठेवू नका. नाही नाही, अजिबात नाही. माझ्या तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. हो, तुमच्या शुभेच्छा नक्की लक्षात राहतील. गुड. गौरी, घरी निघूया, सगळे वाट पाहत आहे तुझी. प्रेक्षक हो, आजवर तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलात, तसाच प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.